नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी प्रियंका राठोड आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे यूट्यूब चॅनल 2021 जे की तुम्ही काढू शकता आणि त्या चॅनलमधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे ग्रोथ चान्सेस आहेत त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे आपले उमेदवार असे आहेत की ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा जे काही एज्युकेशन घेत आहेत, काही जण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करीत आहेत, तर त्यांना उपयुक्त असे काही आपण जे यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करू शकाल त्या संदर्भात आयडियाज देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं यूट्यूब चॅनल चालू करणार आहात ते अगोदर तुमचं फिक्स असलं पाहिजे. म्हणजेच दोन प्रकारे यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करू शकता. एक नंबर जर पाहायला गेला तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं फेस न दाखवता सुद्धा चॅनल चालू करू शकत असता, ज्यामध्ये तुम्ही तुमचं चेहरा न दाखवता चॅनल चालू करता. दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा दाखवून चॅनल चालू करता. जेव्हा चेहरा न दाखवता तुम्ही चॅनल चालू करता, म्हणजे ऑब्व्हियसली बऱ्याचशा महिला ह्या आपला चेहरा न दाखवता चॅनल चालू करणं प्रिपेअर करतात चेहरा दाखवून चालू करण्यापेक्षा. पण यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही चेहरा न दाखवता चॅनल चालू करता तेव्हा तुमची ऑडियन्स ही तुमच्याशी बिल्ड होते, पण तुमच्या फक्त आवाजाशी बिल्ड होते. त्यांना तुमचं म्हणजे स्पेशल तुम्ही कसे अपिअरन्स आहात किंवा तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी थोडीशी अडचण येते. पण जेव्हा तुम्ही फेस दाखवून किंवा चेहरा दाखवून म्हणजे व्हिडिओज तुम्ही अपलोड करीत असता त्यावेळेस तुमचा एक पर्टिक्युलर फॅनबेस हा बनत असतो, जो की तुम्हाला भविष्यामध्ये कधीही कामाला येतो कुठल्याही अडचणीमध्ये. म्हणजे तुमचं काही यूट्यूब प्रॉब्लेममुळे जरी चॅनलचा काही अडचण आली तरीसुद्धा जर तुमचं फेस जे तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत असेल तर तो तुम्हाला बिल्ड करण्यासाठी, दुसरं जरी चॅनल तुम्हाला अचानक काढावं लागलं तरी तिथे कामाला येत असतो. हा महत्त्वाचा बेनिफिट आहे जेव्हा तुम्ही फेस किंवा चेहरा दाखवून चॅनल चालू करता तेव्हा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करत असतो त्यावेळेस तुम्ही स्वतःचं एक पर्सनल तुम्ही कसे आहात हे रिप्रेझेंट करण्यासाठी तो चॅनल बिल्ड करीत असता हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज चांगल्या पद्धतीने आहे आणि जो नॉलेज तुम्ही जास्त कालावधीसाठी दुसऱ्यांकरिता एक्सप्लोअर करू शकता अशा गोष्टीवर तुम्ही यूट्यूब चॅनल जर चालू केलं तर ते तुम्ही जास्त दिवस चालू ठेवू शकता. आणि जितकं जास्त दिवस तुम्ही एखादी गोष्ट पकडून ठेवता त्याच्यातलं डिटेल नॉलेज घेता तितके तुम्ही त्या चॅनलवर त्या स्किलमध्ये एक्सपर्ट होत असता. आणि जितकं जास्त तुम्ही एक्सपर्ट होत असता तितके तुमचे इन्कम जनरेट करणं किंवा त्यातून इन्कम कमवण्याचे मार्ग हे जास्तीत जास्त निर्माण होत असतात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आता जेव्हा चेहरा न दाखवतं तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर कुठले कुठले चॅनल तुम्ही चालू करू शकता. न्यूज जे रीडिंग आहे किंवा जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भातील जे ॲड येतात त्या ॲड तुम्ही वाचून दाखवू शकता. अगदी स्क्रीन रेकॉर्डरचा वापर करून तुम्ही फक्त तुमचं व्हॉइस त्याच्यावर देऊन तुम्ही त्या रेकॉर्डिंग करून चॅनलवर तुमच्या अपलोड करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही टिप्स अँड टेक्निक्स सांगू शकता विद्यार्थ्यांना. तुम्ही स्वतःसुद्धा तयारी करीत असाल तर त्यात कुठली टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला नवीन वाटते जी कॅन्डिडेटला दुसऱ्यांना पण उपयुक्त ठरेल आणि तुमची पण प्रॅक्टिस होईल असं तुम्ही ध्येय डोक्यात ठेवून तिथे त्या टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा शेअर करू शकता. त्यानंतर स्पेशल एक्झाम सेंटर्ड तुम्ही एक स्पेशल एक्झाम घेतली, TET घेतली, TET घेतली किंवा तुम्हाला वाटलं CTET मी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो, सेट एक्झामचं चांगल्या पद्धतीने शिकू शकतो, कुठलंही जे स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवता येईल. बघा, नॉलेज असणं आणि शिकवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना नॉलेज खूप असतं परंतु शिकवण्याची जी स्किल आहे ती त्यांची तेवढी इन्हान्स नसते. हळूहळू तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हीसुद्धा त्यात इन्हान्स होत असता. परंतु तुमच्यात कोणती स्किल आहे, तुम्हाला ते नॉलेज चांगलं आहे पण ती जर टीचिंग स्किल नसेल तर पहिलं टीचिंग स्किल असलेले जे व्हिडिओज आहेत कोण कसं शिकवत आहे ते थोडंसं व्यवस्थित अभ्यास करा. मग तुम्हाला तिथे लक्षात येईल ॲज अ टीचर तुम्ही कसं तुम्हाला रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि मग तुमचे व्हिडिओज विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजतील असे. अजून तुम्ही काय करू शकता की यामध्ये सब्जेक्ट वाईज इन्फॉर्मेशन असलेले व्हिडिओज तुम्ही अपलोड करू शकता. एखाद्या कॅन्डिडेटला फक्त मॅथ्सच आवड असेल, एखाद्या कॅन्डिडेटला फक्त सायन्स या सब्जेक्टची आवड असेल, एखाद्या कॅन्डिडेटला या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आश्चर्यकारक गोष्टी घडणाऱ्या त्या गोष्टी संदर्भात जास्त माहिती असेल,
तर त्यानुसार सुद्धा ती माहिती आपण चॅनलवर अपलोड करू शकत असतो आणि त्यामधून बरेचसे लोकांना त्याबद्दल नॉलेज घेण्याची आवड सुद्धा असते आणि ती आवड जर तुम्ही कमीत कमी वेळात आणि अधिक चांगल्या पद्धतीने जर रिप्रेझेंट करीत असाल तर तुमचं ते पण चॅनल अगदी चांगल्या पद्धतीने ग्रो होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहूया की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा चेहरा दाखवून कुठले कुठले चॅनल्स हे स्टार्ट करू शकता 2021 मध्ये, की जे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे स्कोप पण देऊ शकतील. यामध्ये तुम्ही वॅकन्सी फॉर्म्स जे आहेत ते कसे फिल करायचे, किंवा एखाद्या कॅन्डिडेटची काही अडचणी असतील तर त्या अडचणी सॉल्व्ह कशा करू शकतो, तर त्या संदर्भात व्हिडिओज अपलोड करू शकता. स्वतः एखादी फॉर्म कसा फिल करायचा एकदा चेक केला तुम्ही, आणि स्वतःही बरेचसा अनुभव असतो जो स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार असतात फॉर्म फिल करून करून, तर ते सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना मदत होईल या अनुषंगाने त्याचा वापर करू शकत असता. मग फॉर्म फिलिंगचा सेपरेट तुम्ही चॅनल काढू शकता, ज्यात तुम्ही सगळ्याच प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे जे काही फॉर्म्स निघाले ते कसे फिल करायचे, त्यामध्ये काही अडचणी असतील स्टुडंटच्या ते सॉल्व्ह करू शकत असता. दुसरा प्रकार अजून त्यामध्ये पाहायला गेला तर एज्युकेशनल व्हिडिओज फॉर किड्स विथ ॲनिमेशन ह्यामध्ये पण तुम्ही चांगला स्कोप आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस विद्यार्थी, आता तुम्ही लहान लहान मुलं पाहिले तर आता जास्त मोबाईल हँडलिंग त्यांची जास्त असते, मग त्यात ते वेगवेगळे कार्टून्स पाहतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यातून शिकतात, मजेदार गोष्टी शिकतात. बरेचसे पालक आता जागरूक आहेत, त्यांना त्यांच्या मुलासाठी एज्युकेशनल ॲप पाहिजे असतात. जर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करू शकत असाल मुलांना एज्युकेशनलीसुद्धा पुढे आणण्यासाठी, तर ते पण तुमचं चॅनल अगदी चांगल्या पद्धतीने एकदा काही मुलांनी सबस्क्राईब केलं तर त्याला चांगलं ग्रो तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर बऱ्याचशा जणांचं असं असतं की लहान बाळ आहे आणि त्यांना वेगळं काही करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे, तर त्यांनी आपल्या लहान बाळासाठीच सर्च केलेली काही माहिती असेल त्याचे शॉर्ट फॉर्म करून, म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळी एक एक दोन दोन तास तीन तीन तास व्हिडिओज पाहावे लागतात आणि त्यानंतर थोडीशी माहिती मिळते, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की कमी वेळात ती माहिती रिप्रेझेंट करून दुसऱ्याला सांगू शकता, पुढे तुम्ही डिलिव्हर करू शकता. तुमची स्किल थोडी तुम्हाला सुधारावी लागेल, स्पीकिंग स्किल, पण एकदा ती तुम्ही सुधारवली की मग मात्र तुमचं चॅनल अगदी चांगल्या पद्धतीने सगळ्याला मदत करणारं असं ठरू शकतं. त्यानंतर तुम्हाला पेंटिंग, डान्सिंग किंवा कुकिंगची आवड असेल किंवा त्या रिलेटेड खूप सारे चॅनल आहेत, तुम्ही पण पाहत असाल बऱ्याच जणांचे यूट्यूब चॅनल. अगदी मेकअप कसं करावं याच्यावर सुद्धा बरेचसे जण हे बनवत असतात, पेंटिंग करणं, मग त्याच्यात सुद्धा